पिंपरी चिंचवडमधल्या संभाजी जलतरण तलावाचं काम गेली 7 वर्ष रखडलं. विशेष म्हणजे या जलतरण तलावावरती आतापर्यंत 1.5 कोटींचा खर्च पालिकेनं केला आहे. पालिकेनं शहरामधल्या जलतरण तलावाच्या शुल्कवाढीत तिपटीनं वाढ केलेली आणि याचवेळी जलतरण तलावाची ही अनावस्था पाहून पालिकेचं क्रीडा धोरण किती उदासीन आहे हे स्पष्ट होत आहे. 7 वर्षांपासून रखडलेल्या जलतरण तलावाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते याची उदाहरणं अनेकदा समोर येत आहेत. मी सध्या अशाच एका जलतरण तलावापाशी आहे ज्याच्यामध्ये जवळपास 1.5 कोटी रुपये महापालिकेनं खर्च केलेले आहेत. मात्र हा जलतरण तलाव जो आहे तो गेले 7 वर्ष झालं अजूनही पूर्ण झालेला नाही. आपण पाहू शकता या जलतरण तलावाची जी अवस्था आहे ती अतिशय खराब झालेली आहे. घाण आहे, प्रचंड घाण आहे. एकही अधिकारी या कामाकडे लक्ष देत नाही. किंबहुना या जलतरण तलावाचं काम जे आहे ते बंद आहे. गेली कित्येक वर्ष झालं. फक्त सुरुवातीला ज्यावेळेस हा जलतरण तलाव बांधण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती त्यावेळेस जे काही बांधकाम झालेलं आहे तेवढंच बांधकाम या ठिकाणी झालेलं दिसतं आहे. एकूणच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पैशाची उधळपट्टी करण्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. महापालिकेचे अधिकारी यातून कधी धडा घेणार हाच खरा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.